थांबा अशोक थांबा इथेच थांबा अशोक बघू नका तुम्ही ओरडा असं म्हणे मधुकर अग्रवाल चांगला झालं फार चांगला झालं फार सोयी सोयीचा होता आहे आणि सर्वांचा फायदेशीर आहे सर्वांसाठी त्यावेळेस तर करोना भयानक परिस्थिती होती आणि प्रत्येक म्हणजे जे पण ह्या लोक जाणारे आहे त्यांना त्रास होता पहिले आता चालू झाले समाधान वाटते आता आता परिस्थिती चांगली झाली आमच्या लोकांना जायला यायला बरं वाटते आता पहिले आम्हाला प्रायव्हेट गाडीने जावायचं भरपूर पैसे लागायचे आता जाऊ शकतो आम्ही कुठल्या गावाला येऊ शकतो उशीर आता कोणाला जायला यायला कुटुंबाला त्रास होत नाही काय त्यासाठी सगळे त्या व्यवस्थित चालले आम्हाला बरं वाटून समाधान आहे मी अनिल यशवंत निकम आता ह्या जर ट्रेन किंवा बसेस जर सुरू झाल्या आहेत ना ते खूप आनंददायी आहे प्रगतीची लक्षणं आहे की घाणेरड्या पॉलिटिक्समध्ये भारतीय जनता घोरबडल्या जाते आहे घाणेरड्या पॉलिटिक्समुळे बाकीचं काही नाही आहे तर पब्लिकने उठाव करून सुद्धा असेच त्यांना वटणीवर आणायला पाहिजे पॉलिटिक्स जॉब अनेक लोकांची जॉब गेले अनेक लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यांच्या प्रॉब्लेम्स कोणी सॉल्व करण्यासाठी कोणी एखादी संघटना पण अस्तित्वात नाही आहे सर्व रॉंग पॉलिटिक्स चालू आहे भारतामध्ये नाही मी ॲक्च्युली जास्त बसने प्रवास करत नाही मी ट्रेनने प्रवास करतो पण बस काय आणि एसटी महामंडळ काय एकसारखंच आहे ना पब्लिकचे ते खूप इम्पॉर्टन्स आहे पब्लिकसाठी इम्पॉर्टन्स आहे वाहतूक पब्लिकसाठी इम्पॉर्टन्स आहे न्यू सर सर्व संपकरी कर्मचारी आता कामावरती हजर झालेले आहेत 100% डेपो आमचा चालू झालेला आहे संप सुरू होण्यापूर्वी आणि कोरोनाच्या आधीसुद्धा आम्ही
20 ते 22 हजार 23 हजार किलोमीटर आम्ही ऑपरेट करत होतो, आता त्यापर्यंत 23 हजारपर्यंत आमचे किलोमीटर ऑपरेशन पोचलेलं आहे, म्हणजे 100% क्षमतेनं सध्या कल्याण डेपो चालू झालेला आहे. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध आहेत आणि सर्व गाड्या आता सुरू झालेल्या आहेत. इतर आगारांची सुद्धा महाराष्ट्रभरातल्या गाड्या ज्या काय कल्याणला येतात त्याही आता पूर्वपदावर झालेली आहेत आणि प्रवाशांनी आता पूर्व आपल्या लाडक्या लाल परीवरती विश्वास टाकून हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही उन्हाळी हंगाम आणि विवाह मुहूर्त आहेत, सलग सुट्ट्या आहेत, त्या दृष्टीने आम्ही वाहतुकीसाठी सज्ज आहोत आणि जास्तीत जास्त लाभ या सेवांचा पुन्हा एकदा प्रवासी वर्गाने घ्यावा एवढी मी विनंती आपल्या माध्यमातून करेन.